गोल्डमॅन आणि राजकारण यांचं अनोखं नातं आहे. गुजरातमध्ये हे पाहायला मिळतंय. शिवसेनेनं गुजरातमध्ये एका गोल्डमॅनला निवडणूक रिंगणात उतरवलंय. पाहूया हा गोल्डमॅन. अंगावर भरपूर दागिने घातलेले हे महोदय महाराष्ट्रातले नाहीत तर गुजरातमधले आहेत. गुजरातच्या दरियापूर मतदारसंघातले शिवसेना उमेदवार किंजल पटेल. शिक्षण 7वी पास. एकूण संपत्ती 50 लाखांच्या घरात. पटेल यांना सोन्याचे दागिने घालण्याची आवड आहे. शपथपत्रात त्यांनी 45 तोळे सोन्याची अधिकृत माहिती दिली आहे. पण त्यांच्या घरात एकूण 100 तोळे सोन्याचे दागिने आहेत. मात्र स्वतःच ते 45 तोळ्यांचे दागिने अंगावर घालतात. मैं कम से कम 5 साल से पहन रहा हूँ. बरोबर, मेरे को शौक है. इसके हिसाब से मैं पहन रहा हूँ. मेरे को बचपन से शौक था गोल्ड पहनने का, तो 5 साल पहले से मैं पहन रहा हूँ गोल्ड. कितना गोल्ड है ये टोटल? 45 तोला. 45 तोला. या परिसरात विविध संस्थांसाठी कर्ज वसुलीची कामं किंजल पटेल करतात आणि त्यासाठी साम दाम दंड भेद यात ते कुशल असल्याचं समजलं जात. ऐसे तो मेरे को यहाँ पे गोल्डमैन तरीके से बहुत जानते लोग. बरोबर, ये गोल्डमैन का देखो, ये पब्लिक है. बरोबर, अपने उसको बोल नहीं सकते. और गोल्डमैन तरीके से मेरे को ये बार चुनाव में गोल्डमैन तरीके से लोग पुकार रहे. यानी हो जाए प्रचार के गोल्डमैन. पब्लिक का समर्थन ऐसे ही मिले मेरे को. अच्छा है. भाजपला अंगावर घेत गुजरात मध्ये शिवसेनेनं 25 हून अधिक उमेदवार दिले. आता गुजरात मध्ये प्रवेश करण्यासाठीचा हा प्रयोग किती यशस्वी होतो हे निकालानंतरच समजणार आहे. अहमदाबाद हून योगेश खरे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.